आज सुद्धा चंद्रा आरला होय. मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रा आर जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये दिलेला पाहिजे आहे. आणि म्हणून मी मुद्दामहून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मी सांगलीमध्ये येतोय, मिरजेमध्ये येतोय. खूप वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या सभेला मी नक्कीच आलो होतो. आणि आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांना साजेल अशी ही विराट सभा बऱ्याच वर्षांनंतर मिरजेमध्ये होते. याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी जी बीजं रोवली होती, मधल्या काळामध्ये युतीमध्ये आपल्याकडनं ही जागा सुटली होती, पण ती जी बीजं रोवली होती ती वाया नाही गेली, तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे, मोठा वृक्ष झाला आहे. आणि याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेची जी बीजं संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस बियाणं नव्हती. कारण आज भाजपला किती वर्ष झाली, RSSला इतकी वर्ष झाली, आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार, पण अजूनही ह्यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये. सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागतायत. म्हणजे थोडक्यामध्ये भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली. आणि आता तर शिमगाच आहे. शिमगा म्हटल्यानंतर, होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो? काय असेल नसेल, घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो. आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात. तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे. मे न्यायचं आमचंच सामान, त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या, असा यांचा शिमगा आहे. त्यांनी जरी शिमगा करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल. आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे. चंद्रार आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही, अमुक नाही, तमुक नाही. मी साधारण माणूस बघत असतो. हा, थोडीशी चूक आजपर्यंत झाली, नाही म्हटलं तरी ज्यांना दिले ते पळाले. पण मला खात्री आहे जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल, तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही. कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातेशी बेईमानी आहे. ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं? आपण जे येईल ते सगळं दिलं. म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत. काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या, असं मी ऐकलंय. म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही कधी. द्या द्या, खातायत खात्यात खात्यात. अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही, पण द्या. आणि काही लोक जी गेली
ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल, आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली. पण यांना काही लाज लज्जा शरम नाही, ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं. तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही चार अक्षर हे जे आता घटनाबाह्य बसलेत, मुख्यमंत्री, त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला? आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली, मी काय ऐकली नाही, मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण. पण असं बोलले असं म्हणतात, त्यांनी एक दम दिला, दुसरं देऊ काही शकतात? सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मी त्यांना सांगतो, अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच. आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत, 40 पोपट बरोबर आहेत, कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून, तेच तुम्हाला करावं लागणार आहे. कुणबुड्या ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा, दाढी वगैरे वाढलीच आहे, आणखीन वाढवा थोडी, कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही. ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे. आज सुद्धा मी कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिल्या प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो, कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत. लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूरमधला, जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो, तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो आहोत. शिवसेनेने जागा लढवायला पाहिजे. आपण आता शाहू महाराजांवरती हा निर्णय सोडलेला आहे, त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी त्यांना देऊन आलेलो आहे. नंतर आलो संजय राऊत, यांनी सांगितलं, साहजिकच आहे, सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण करण्याची गरजच नाही. वसंतदादा आणि सांगली हे नातंच आहे. वसंतदादा, त्याच्यानंतर पतंगराव. मी वसंतदादांच्या वेळेला तर लहान होतो, पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदादांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत. म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदादांना की दादा आता हे सगळं खूप झालं, आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या. योगायोग असेल काही असेल, त्या कार्यक्रमानंतर वर्ष 6 महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे पक्ष ठीक आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये, आम्ही शिवसेनेमध्ये, मतभेद तेव्हाही होते, मतभिन्नताही होतीच, पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही, शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही. म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत का येऊ शकतायत? पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नातं जगजाहीर आहे. व्यासपीठावरनं शिवसेना प्रमुख कडाडून टीकाही करायचे, पवार साहेब करायचे, पण भेटल्यानंतर त्यांची जी मैत्री होती, ती मैत्री आणि राजकारण, त्यांनी कधीही राजकारणाचा उपयोग सूडबुद्धीने एकमेकाला संपवण्यासाठी नाही केला जो आज केला जातोय. मी का चिडलो, मी का मैदानात उतरलोय, कारण मातोश्रीमध्ये अगदी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, आज देखील तिकडे आमचं जास्त येणं जाणं नसतं, फक्त काही चांगले सणवार असतील किंवा आम्हाला असं मनात आलं की आशीर्वाद घ्यायचे आहेत तर जाऊन त्या मंदिरात, त्या खोलीत जाऊन आम्ही आशीर्वाद घेतो. त्याच खोलीत अमित शहानी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं आणि उलटं मला खोटं ठरवायला निघाले, म्हणून मी संतापलो आणि मी मैदानात उतरलो. कारण हे आमचं हिंदुत्व नाहीये. हिंदुत्व आता संजय राऊत यांनी संपूर्ण मातीचा गुण किंवा अवगुण कसा असतो ते सांगितलं. औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नाही, आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत. ही भूमी वीरांना जन्म देणारी आहे आणि गद्दारांना माती चारणारी आहे. गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली, गद्दारी शिवसेनेशी नाही केली, तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली, गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे.
अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही, बघा ना इकडे काय हे, आज माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, सगळं तुम्ही चोरलेत, तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं ही सगळी गर्दी का उसळते? याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे, अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे, कारण तुमचं घराणं, तुम्ही आमच्यावरती घराण्याशाहीची टीका करता करा, आहेच मी, मला अभिमान आहे, मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी माँ यांचा मी पुत्र याचा मला अभिमान आहे। आणि मोदीजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा, अमित शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा, आणि मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास सांगतो, जनतेला ठरू दे, आणि जनता सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल, एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे। पण तुम्ही वाटेल ते बोलता, वाटेल ते बडबडता। काल एक सहज त्या सिंदखेड राजाला गेलो, मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती, कुटुंब संवाद, आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं, आम्ही काय करू शकतो, आम्ही तो इतिहास नाही पुसू शकत, जन्म तिथे झाला तर झाला। आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे, तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा, मेरा शिरच्छेद करने के लिए कहा, मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाहीये, मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे, मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही, कारण ते माझे संस्कार नाही आहेत, माझ्यावरती संस्कार नाही आहेत, मी जे बोललं ते पुन्हा बोलतो, जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरबाडत असाल, जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मूठ माती दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मी आज पुनरुच्चार करतोय, मी परत बोलतोय, कारण तुम्ही बारीक बारीक बारीक, कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये, आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत, माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत, मग आपले साधी सुधे लोक खास करून या माता भगिनी काय करतात, होय हो बिचारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत, आणि जरा निवडून द्या, मयांची छाती कशी फुलते, मय अकेला सप्पे भारी, मग आता का तुमच्या छातीला पिन लागली, आता का टाचणी गेली, कुठे गेली ती हवा? मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश, मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी भाजपा माझ्या समोर उतरवत आहात, तरी कमी पडतात? शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली, आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत, का करताय एवढं सगळं? अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या। आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही, पण जसं 50 खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे। ते 2 दिवसापूर्वी बोलले आहेत, म्हणजे किती निर्लज्ज माणसं असतात बघा। आता आम्ही काही टोमणा नाही मारत, खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा, कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं, मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे, म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत, मला मी मन की बात नाही करत, मी जन की बात करतो, मी जन की बात करतो, म्हणून मी बातम्या घेऊन आलो आहे, जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते 2 पक्षांना फोडून आलो, असा निर्लज्जम सरासुखी माणूस, म्हणजे यांचं काय झालंय, ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी 2 घरं फोडून मी श्रीमंत झालो। अरे घर फोड्या तू, दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस, तू कसला मर्दर आहे, तू कसला राजकारणी? पण सगळ्याला त्यांनी घेतले, मिंदे तिकडे गेले, अजित पवार गेले,
आणि घटना बाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला. काय बांबू दिला? हे मुद्दा म्हणून ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितलंय की तुम्ही जे जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले, ही मतदारांची चेष्टा नव्हे काय, आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून, माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, फक्त वेळेमध्ये न्याय द्या. जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो, तो मेल्यानंतर औषधाचं भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही. म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काही सगळं बोलता आहात, आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र आहे, तिच्यामध्ये धाडस आहे. आणि त्या पुढे त्यांनी न्यायमूर्तीने जे सांगितले, अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल, लिहावी लागेल. टीव्हीवरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल. म्हणजे ही सूचना कुठे लिहितात माहिती आहे तुम्हाला? आता मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगरेट किती ओढतात, कारण मी पण ओढत नाही, पण मला माहिती आहे सिगरेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो, असतो ना. सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे, दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे, असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काही पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जातं. त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही. हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे. मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लवाडाने, म्हणजे कोण, लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली, आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं, मग तोच निकष इकडे जसा लागलाय तसा त्यांना लावा. आणि त्यांनी सुद्धा धनुष्यबाणाच्या खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केली ती त्यांना लिहायला भाग पाडा, तर आमचा आणि संपूर्ण जनतेचा न्यायालयावरती जो विश्वास आहे तो अधिक दृढ होईल, अधिक जास्त गळत होईल. का नाही लावायची कोणाचाही पक्ष? अरे मी तर जाहीर सभेत सांगतो एवढी गर्दी इकडे आले, मी त्या मिंद्यांना सांगतो आणि त्या नार्वेकरना सांगतो, सगळे पोलीस बाजूला ठेवू, भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरनी सांगायचं शिवसेना कोणाची, आणि जनता देईल तो निर्णय. मला मान्य आहे, मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हवा की नको का मी तो दाढीवाला मिन्ने पाहिजे हे जनतेला ठरवू द्या, माझी तयारी आहे. जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील, जर मी हिंदुत्व सोडलं असेल तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा, हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे, मान्य आहे तुम्हाला? मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत. आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला, कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं, मात्र एक बानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने, औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे मराठे, मराठे म्हणजे 18 फगड जातीचे सगळे आपले मराठी, हे या पहाडी पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत, पहाडी मुलुक हा सगळा, पहाडी डोंगर दऱ्या खोरांचा, वीरांचा शूरांचा मर्दांचा हा इलाका आहे, या पहाडी मुलकात तमाम दुनियेला ते भारी आहेत, इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही, गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात, जी आज माझ्या समोर बसलेली आहे ती भाल्याची पाती आहेत.
मात्र एकाच इकडे दोईचं बीच खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुसतं एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं। हेच ते औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते, काँग्रेस फोडते, राष्ट्रवादी फोडते, आणखीन सगळे फोडते, तोडा फोडा आणि राज्य करा, हे नाही आमचं हिंदुत्व। आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील असतील काय येतात ते सोबत, आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, सोडणार नाही तरी हे माहिती असून सुद्धा ते येत आहेत, कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं। आम्ही आहोत हिंदू आहोत, तुम्ही दुसरे आणखीन इस्लाम पाळणारे असाल, ख्रिश्चन्स लोक माझ्यासोबत येत आहेत, समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो, हम पुरे आपके साथ है, कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो, नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नाचून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, ते जे म्हणतात ते खरं, ते जे म्हणतात ते हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही। आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय, कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे। तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय, चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे। आज सुद्धा चंद्रहारला होय, मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय, शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल, सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात, कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला, तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली, चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे, पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय, चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको। का चंद्रहारला मी दिलं, कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं, लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला, काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणले, सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का, काही केलेलं नाही, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपकी बार 400 पार, काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय, खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही काय, किती खुर्च्या, आता 400 पार, पुढच्या वेळेला 500 पार। हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये, माझा भोळा आहे, साधा आहे पण मूर्ख नाहीये। आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात, अहो तुमचे व्हिडिओ दिसतायत, म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोनमध्ये आहे, एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो यवतमाळ वाशिम, तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहेत, गरीब बाई, अमित शहाने जोर जोरात सांगितलं कलावती बाई को घर मोदीजींनी दिया, पाणी मोदीजींनी दिया, ये मोदीजींनी दिया, अमुक मोदीजींनी दिया, आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकाराने, ते बोलले सगळं खोटं आहे, मोदीजींनी मला काही दिलं नाही, मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं। मग किती खोटं बोलायचं, अहो हे तर सोडून द्या, आणखीन एक बाई अशा होत्या, ती सुद्धा बातमी आहे, पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होतं, त्यांना काढलं, आता त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं, एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद, मग ते एक साध्या बाई कोणती दाखवले त्यांनी खेडेगावातल्या, मग त्यांनी विचारलं कसं आहे, त्या तेव्हा ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात कसं आहे लक्ष्मीबाई, हा ठीक हूं, हा कसं तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही, हा हो गया,
आणि आपण टी व्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे, अगदी गरीब खेड्यातली आहे, ही कशाला खोटं बोलेल, हिचं खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल. पण चॅनेलवाले पण उस्ताद आहे, त्यांनी त्या बाईचा मागोवा घेतला, त्या महिलेचा मागोवा घेतला, तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का, तुझी डाळिंबाची काय बाग आहे का. मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाही आहे, ही बाई बिचारी साधी आहे. मग ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्री विचारलं डबल झालं का उत्पन्न, हो बोलली. त्याला काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली, गावात फिरली, आपको प्रधानमंत्री जी से बात करनी है, हाँ करनी है, आपको करनी है, हाँ आपको करनी है, हाँ तो बात करनी होगी तो ट्रेनिंग लेना पड़ेगा. तो ट्रेनिंग का है, हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं. म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले 10 वर्ष आपण भोगतोय आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल. म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिल्या निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास. मी स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं. मला मी नेहमी जे बोलतो चिडतो मी कुठे, आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय? आम्ही अमितजी अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय? पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाही आहेत. शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. अरे जनाची नाही तर मनाची, पण ते मन तरी जागा असलं पाहिजे, मन तरी संवेदनशील असलं पाहिजे, तर लाज वाटेल. पण ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं, होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं, आणि मोदीजींचं नाव जेव्हा पंतप्रधानसाठी पदासाठी भाजपनी जाहीर केलं तेव्हा शिवसेनेने पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता. म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना, जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले, जे वार होत होते ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून, त्या शिवसेनेला तुम्ही खतम करायला निघालात. 19 साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होतात आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं, काय म्हणून तुम्ही आला होतात मातोश्रीत? मीच होतो ना पक्षप्रमुख. मग आज तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते. बाप मंत्री मुलगा आमदार, बाप मुख्यमंत्री पोरगा खासदार, हे गद्दारांची पिलावळ चालते यांना. पण एक घराणं पक्ष चालवतोय, मग तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणं पक्ष चालवत होता, तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली? तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात, मोदीजी का अर्ज भरायचा आहे, अमित शहांचा अर्ज भरायचा आहे, अहो तेव्हा पण मीच होतो. पण तेव्हा तुम्हाला मी लागत होतो आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो, स्वतःचं सरकार आलं, आता याला लाज घातली तरी चालेल, मी एवढा कमकुवत नाही आहे, एवढे कमजोर आशीर्वाद घेऊन मी नाही जन्माला आलेलो, हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच संरक्षक कवच हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे, आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका. राजकारणात जळून भस्म व्हाल, राजकारणात जळून भस्म व्हाल. आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली, अच्छा कोणामुळे? आदित्य बरोबरमुळे. मग उद्धव ठाकरेच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्रप्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली त्याचं काय? काय त्या जयशाला असं काय सोनं लागलंय? काय त्याला बॅट तरी धरता येते? हा चालतो कसा तुम्ही बघताय, बोलतो कसा तुम्ही बघताय? मग असं ते काय खाली मुंडी पाताळ ढुंडी असा चालतो हा तुमचा पोरगा, काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय? काय म्हणून तुम्ही नेलीत क्रिकेटची फायनल गुजरातला? आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय, जे येईल ते गुजरातला नाही, जे येईल ते गुजरातला नाही, आमचं गुजरातबद्दल काही असूया आहे किंवा गुजरातबद्दल काही द्वेष आहे अशातला भाग नाही. पण मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, सगळं येईल ते गुजरातला नेत आहे, काय इतर देशाने तुमचं काय घोडं मारलंय? महाराष्ट्रामध्ये आज जे काही घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बडबडले आहेत, औरंगजेबावरनं पण बडले असतील, त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात. पण औरंगजेबाची औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या डोळ्यात देखत
महाराष्ट्र लुबाडला जातोय, महाराष्ट्र ओरबाडला जातोय, तरी सुद्धा दिल्लीची चाकरी करत त्यांचे बूट चाटत त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत. आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार. मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, होय येणारच आहे, पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वागणार नाही. त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ, पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटालुटमी होऊ देत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतात हे तुम्हाला पसंत आहे? अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू दे, पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये. जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल, वारसदार असाल, तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेषभक्त आहेत. अहो साधी गोष्ट, मी परवाच्या इंडिया आघाडीच्या सभेत जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली, लगेच त्या घटनाबाह्य मिंदेच्या पोटात मुरडा आला. हे बघा माने यांनी यांची सुरुवात बदलून टाकली. हे सगळे मोदी सैनिक, मोदी भक्त, या मोदी भक्तांना मला विचारायचं आहे, तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा, पण मला सांगा पहिलं, अगदी त्या मिंदेनी सुद्धा सांगावं, तू आता शिवसैनिक नाहीस, तू नमोसैनिक झालेला आहेस, तू नमोसैनिक आहेस, गद्दार आहेस, मोदी भक्त असेल, पण मोदी भक्त देशभक्त आहे की नाही पहिलं मला सांगा आणि मग आमच्या हिंदुत्वावरती बोला. आणि हे जे काय 405 ज्यांचं नाटक सुरू आहे, हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्य घटना बदलण्यासाठी आम्हाला 405 करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून टाकणार आहे. आणि हा सरळ सरळ हुकुमशाहीचा डाव, हा हुकुमशाहीचा डाव हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का, हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. चंद्रार्थ विजय झालाच आहे, झालाच पाहिजे, करावाच लागेल, कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे. आणि यांच्या नाकाडावरती टिचून, छाताडावरती भगवा रोवून, अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे. आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे. तुम्ही जबाबदारी घेणार आहात, सगळे हात वर करून सांगणार आहात, ठीक आहे, मग आपलं ठरलं, आता आपली भेट विजयी मेळाव्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.